नमस्कार मी मयुरी किचन आणि ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा सर्व मजेत आहेत ना आज मी एक किलोच्या शंकरपाळ्या करणार आहे मस्त असे खुसखुशीत होतात एकदम आणि ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा स्टेप सांगितलेली आहे ती एक्स्ट्रा स्टेप केल्यानंतर मग एकदम शंकरपाळ्या अशा माझ्या कशा झाल्या आहेत तशा ने होतात त्यासाठी तुम्ही ते एक्स्ट्रा स्टेप नक्की बघा पुढे आणि बघा मस्त अशा दुप्पट अशा शंकरपाळ्या फुललेल्या आहेत मस्त असे झालेले आहेत एक किलोच्या शंकरपाळ्या आणि मी असे टोपल्यात काढून घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण बघूया पहिल्यांदा आणि पीठ कसं मळायचं आणि कसं तळायचे शंकरपाळ्यात ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये मी इथेच पाव चमचा मीठ घेतलेला आहे वेलची पावडर घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आणि मी ग्लासचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे एक किलो मैदा आहे एक किलो मैद्यामध्ये चार ग्लास पुरे होतं म्हणजे भरतात पूर्ण पाच ग्लास घेतलेले आहेत मी ह्याच्यामध्ये पाच क एक किलो जे मैद्याचं प्रमाण म्हणजे पाच ग्लास होते आणि मी ग्लासचं प्रमाण घेतलं आहे ह्याच्यामध्ये म्हणजे ग्रॅमचं वगैरे वाटीचं असं प्रमाण घेतले नाही पहिल्यांदा आपण वेलची पावडर आणि मीठ आहे ते एकत्र सगळं मिक्स करून घेऊ आपण पिठाला सर्वकडे लागलं पाहिजे आणि इथे आपण पोहे खायचा चमचा असतो ते चार ते पाच चमचे मी इथे रवा घेतलेला आहे तुम्ही पाव वाटी रवा घेऊ शकता याच्यामध्ये मी चार ते पाच घेतलेले आहे आणि अर्धा ग्लास फस बुड़ खात ले, खात तर, मी इथे तूप गालु, घेतलेले आहे चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे बघू शकते एकदम मैदा असा टाकल्यानंतर फसफसला पाहिजे म्हणजे असं बुडबुडे आले पाहिजे मैद्याला आपण असं घातल्या घातल्यानंतर मी थोडं घालू घालून घेतलं याच्यामध्ये मी तूप आणि आता आपण हे सगळं मिक्स करायचं आहे चमच्याने हाताने करायचं नाही चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे राहिलेलं तूप आहे ते पण आता मी घालून घेते म्हणजे असं मुटका ओळत नाही मुटका ओलायला पाहिजे म्हणजे तूप घातल्यानंतर आपण बघायचं बाइंडिंग असं होते का मैद्याचा पूर्ण असा गोळा होते का तर तसं होत नव्हता म्हणून तर ते राहिलेलं तूप आहे ना ते पण घातले मी म्हणजे बरोबर अर्धा ग्लास तूप लागलेलं ह्याच्यामध्ये चा, चा पाच ग्लास पाच ग्लास मैद्यासाठी बरोबर प्रमाण आहे ह्याच्यामध्ये आपले हे आणि बघा मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये तूप आणि ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा स्टेप म्हणजे हे आपण हाताने चांगलं व्यवस्थित मैद्याला सर्व लागत नाही तर त्याच्यासाठी आहे ना मिक्सरला फक्त आपण एकदा फिरून घ्यायचं आहे बघू शकता मैद्याचा कलर मिक्सरला जो मैदा लावलेला आहे त्याचा कलर आणि जो न लावलेला त्याचा कलर बघा मस्त असा सर्व मैदा तूप सगळं मीठ वेलची पावडर सगळे एकत्र झालेलं आहे हे मिक्सर स्टेप म्हणजे हे मिक्सरला आपण फक्त एकदा फक्त असं एक सेकंदासाठी फक्त फिरून घ्यायचं आहे आणि मस्त असं मुटकं होतो आहे बघू शकताय आहे तुम्ही हे असं मुटकं झाला पाहिजे म्हणजे आपलं तुपाचं मोहन व्यवस्थित झालेलं आहे आणि इथे हे चांगलं मिक्स झालेलं आहे आणि आता मी आपण इथं पा दुधाचं दुधामध्ये मी शंकरपाल्या करणार त्यासाठी मी एक ग्लास दूध घेतलेलं आहे आणि एक ग्लास पिटी साखर घेतलेली आहे एक ग्लास पिटी साखर त्याच्यावरून दोन चमचे पोहे खायचे आपले जे चमचे असतात त्याचे दोन चमचे एक्स्ट्रा घेतलेले आहे थोडे गोड जास्त लागतं म्हणून तर आणि हे चांगलं याच्यामध्ये आपण दुधामध्ये टा घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचे पहिल्यांदा आपण चमच्यानी आणि नंतर मग आपल्याला फक्त साखर वितळवून घ्यायचे पाक वगैरे काही करायचं नाही फक्त साखर वितळवून घ्यायचे आणि दोन मिनटामध्ये होते आणि थंड झाल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकताय साखर आता वितळलेली आहे दोन मिनटामध्येच अगदी जास्त गरम करायचं नाही आणि आपल्याला हे थंड झाल्यानंतर आपण ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे पिठामध्ये आपण हे घालायचं आहे हे चांगलं असं मुटकं झालेलं आहे आता ह्याचं मैद्याच्या पिठाचं आपण बघू शकताय मस्त असं मिक्सरला लावल्यामुळे मस्त असे एक सर्व एकत्र एक झालेले आहे तूप वगैरे सर्व आणि आता जे आपण सा साखर आणि दुधाचं जे मिश्रण केलेलं ते आपण आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं घालून मळून घ्यायचं आहे एकदम वतायचं नाही थोडं थोडं करून मळून घ्यायचं आहे बघा एक ते दोन चमचे फक्त राहिलेले आहे एवढं बाकीचं सर्व एवढ्या ह्याला मी ला पीठ मळायला झालेलं आहे लागलेलं आहे आपल्याला हे एवढं सा दूध सर्व आणि असं कडक पीठ मळलेलं आहे बघू शकता आहे तुम्ही आणि आपण हे लगेच पण करू शकतो किंवा आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवू शकतो मी लगेचच केल्या म्हणजे दहा मिनटं ठेवून अगदी लगेचच के करून घेतल्यात मी शंकरपाळ्या आणि आता असं एक गोळा घेऊन आपण असं हाताने सेपमध्ये द्यायचं आहे बाजूच्या काढा ज्या आहेत त्या तु अशा तुटक तुटक असल्या तरी पण चालतील काही प्रॉब्लेम नाही ते थोडं जु जुळून घ्यायच्या आणि नंतर मग सेप द्यायचा आपण ह्याला आता मी एक पोळी लाटून घेतलेली आहे हे बाजूचे कडा आहेत ते आपण कट करून घ्यायच्या आणि सेपमध्ये द्यायचं आणि क चिरणीच्या सहाय्याने किंवा असे कटरच्या सहाय्याने चा सुरीच्या सहाय्याने आपण शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या म्हणजे त्रि त्रिकोणी पण करू शकता किंवा चौकोनी कापण्याकरता त्या टाईपमध्ये पण तुम्ही करू शकता मी चौकोनी करते शंकरपाळ्यांचं शेप चौकोनी करते आणि आता हे सर्व बाजूचं मी स कडा असे व्यवस्थित करून घेतलेले बघू शकता आता मस्त असे शंकरपाळेचे सेफ झालेलं आहे आता मी हे कटरने असं कट करून घेते आणि शंकरपाळी तळायची कशी ते पण सांगते असे आपल्याला ज्या मिळ साईजमध्ये आपल्याला शंकरपाळी पाहिजे छोटी मिडियम किंवा मोठ्या ह्याच्यामध्ये तसं आपण कट करून आहे मी या प्रकारे कट करून घेतलेले आहेत आणि मी सुपामध्ये ठेवणार आहे स म्हणजे दोन ते तीन पोळ्या लाटून मग सुपामध्ये ठेवणार आहे आणि लाटून अशाच शंकरपाल्या ठेवायच्या नाही त्यावरती कपडा ठेवायचा म्हणजे एकटेच जर असेल ला घरी ला दिवाळी वगैरे करायला तर मग असे त्याच्यावरती कपडा ठेवायचा म्हणजे ते शंकरपाल्या सुकणार नाही किंवा करंजी वगैरे चकली वगैरे असं त्यावरती कपडा ठेवले म्हणजे हवेने सुकणार नाही आता मी सुपामध्ये सर्व काढून घेतलेत बटर पेपर घातला आहे सुपामध्ये काढून घेतलेत आणि बघू शकते तूप खाली रिलीज झालेलं आहे त्याचं तूप घातल्यामुळं आणि आता हे आपण तेळामध्ये त ता हे करून घ्यायचं आहे इथे तेल मी मिडियम मिडियम तापून घेतले जास्त कडक तेल शंकरपाळीला गरम नाही करायचं मिडियम तेल क गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे मी कडेमध्ये तेल घातलेलं आहे आणि एकदम बघू शकताय आहे असं त तळताना एकदम असे बुडबुडे फास्टमध्ये येत नाही एकदम स्लोमध्ये असं जास्त पीठ तळलेलं नाही आपलं पाहिजे शंकर पे तेल आणि आता ह्याच्यामध्ये आपण शंकरपाळ्या घालून घेतले आहेत झाडाच्या आणि असं बाजूनी पहिला हलवायचं स्टार्टिंगला हलवायचं नाही शंकरपाल्यांना सेट होऊन द्यायचं आणि नंतर मग आपण आपण हलवून घ्यायचं तेलामध्ये आणि बघू शकता मस्त असे शंकरपाळीला लेअर सुटलेले आहेत बघू शकताय आणि मी हे टोपल्यामध्ये काढून घेतलेले आहेत चालणीमध्ये तुम्ही काढून गे। घेऊ शकता किंवा टोपलं असेल तर टोपल्यामध्ये काढून घेऊ शकता म्हणजे थोडे गरम गरम असले की थोडी हवा जायला त्यांना आपलं बरं म्हणजे जास्त हे होणार नाही आणि दुसरी बॅच पण मी केलेली आहे बघू शकते मस्त असे लेअर सुटलेले आहेत भरपूर असे हे बघा बघू शकता मस्त असे पापुद्रे सुटलेले आहेत शंकरपालीनं छान असे शंकरपाळे झाले आहेत खुसखुशीत एकदम अशा मस्त तुम्ही पण अशा प्रकारे करा आणि मला सांगा कशा झालेत त्या हे बघा सारखं असं हलवायचं नाही बाजूनी आपल्याला हलवत राहायचं आहे मधी अजिबात झाडं लावायचं नाही बाजूनी असं हलवत राहायचं आहे मस्त असे शंकरपाळ्या ह्या तळून घेते सर्व मी आणि टोपल्यामध्ये ठेवून द्यायचे म्हणजे थोडा हवा जायला तर आपण पाच ते दहा मिनटासाठी ठेवून द्यायचे थोडे थंड होईपर्यंत आणि नंतर मग डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आहे मस्त असे शंकरपाळे तयार झालेले आहेत अशाच प्रकारे सर्व तळून घेते बघू शकते कलर कसा आलेला आहे ह्या कलरवरती आपण शंकरपाळे तळून घ्यायचे जास्त डार्क केले ना तर मग अजून एकदम करपल्यासारखे होतात कारण ते शंकरपाळे तळून झाल्यानंतर पण ते अजून ते गरम असल्यामुळे हीट असल्यामुळे ते अजून त्याचा कलर चेंज होतो हे बघा मस्त अशा डब्बल करंज्या म्हणजे शंकरपाळे असे झालेले आहेत मस्त असे एकदम बघू शकते पूर्ण एकूण एक क करंजे शंकरपाळीला आपल्या हे झालेलं आहे पदर सुटलेलं आहे मस्त असा खुशखुशीत अशा झालेल्या आहेत सर्व शंकरपाळे मी करून घेतले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि बघू शकता शंकरपाळे जी तळलेली होती ती आणि कच्ची शंकरपाळी डब्बल अशी झालेली आहे मस्त वगैरे सोडा वगैरे काही न घालता आणि क म्हणजे फक्त ह्याच्यामध्ये तीन ते चार चमचे रवा घातले तुम्ही ह्याच्यामध्ये पाववाटी रवा घालू शकता हे बघा मस्त असे शंकरपाड्या तयार झालेल्या आहेत चला आता भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर आणि तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या आणि मासू हार्दिक शुभेच्छा दीपावली अजून यायची आहे अजून अनारसे बनवायचे आहेत मला करंजी बनवायचे आहे तुमची दिवाळी झाली की नाही ते मला सांगा नक्की मस्त असे बघा बघू शकता मस्त असे खुसखुशीत असे शंकरपाडे झालेले आहेत आणि आतून पण मस्त असं पद